हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत एक मस्त झटपट होणारी अशी ब्रेकफास्टची रेसिपी, म्हणजेच शेवयाचा उपमा. एकदम कमी साहित्यात आणि एकदम लवकर होणारी अशी रेसिपी आहे. सध्या कसं आहे की दिवाळी झाली आहे आणि दिवाळीचा फराळ खाऊन थोडाफार कंटाळा यायला लागलाय, तर त्यासाठी एक मस्त ऑप्शन आहे. चला तर मग बघूयात आपण शेवयाचा उपमा. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी 2 चमचे शेंगदाणे घेतले आहेत, मीठ, जिरे, हळद, मोहरी, हिंग, एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता. आणि इथे मी घेतले आहेत 2 कप शेवया. चला तर मग आपण आता सुरुवात करू. इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं. याच्यामध्ये मी 1 चमचा राई घालते, 1 चमचा जिरे, 1 मस्त भाजले गेले की मग मिरच्या, कांदा मस्त परतवून झाल्यानंतर कढीपत्ता टाकते. जनरली मी कढीपत्ता थोडासा लीक टाकते, डायरेक्ट तेलामध्ये नाही टाकत, कारण तो असा म्हणजे पटकन जळतो किंवा करपतो, तर त्यासाठी. आणि आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाणे टाकते. हे अगदी आपल्याला जस्ट 1-2 मिनिटं फक्त परतवून घ्यायचं. तर आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ह्याच्यात 1/2 चमचा हळद, हिंग आणि मीठ. आता इथे मी 2 कप शेवया घेतले आहेत, तर ह्याच्यामध्ये आपण जेवढे शेवया आहेत तेवढेच आपले पाणी. तर हे पाणी उकळत आलं की त्यामध्ये आपल्याला शेवया टाकायचं. ते पाणी आता मस्त उकळलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण आपले शेवया घालू. बस आता हे पाणी थोडं ऍब्सॉर्ब होईपर्यंत आपल्याला हे ठेवायचं आहे. एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, अगदी म्हटलं तर 10 मिनिटात तयार होते. तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटते ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. हे गॅस चालू असताना जस्ट 1-2 वेळेला आपल्याला असं हलवून घ्यायचं, म्हणजे खाली ते शेवय असं लागायला नको उपमा आपलं. तर हा आपला शेवयाचा उपमा रेडी आहे. शेवय अगदी झटपट शिजतात पाण्यामध्ये, अगदी 5 मिनिटंही लागत नाही. तर ह्याला आपण मस्त असं कोथिंबीर घालून गार्निशिंग करूया. तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हो, मगाशी सांगितल्याप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.